meskipun apa namanya lagi sama selar kayak pun. Oh, तर तुम्ही आलात, वाह वाह वाह. तर नमस्कार, मी आपल्या सर्वांचा लाडका मोहित मेहर. मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर सहज पॉडकास्ट, तर चला बसूया आणि चला बोलूया या शोमध्ये. हा अतिशय युनिक, अतिशय वेगळा आणि अतिशय झक्कास, बोलतो लयाच भारी असा शो आहे. यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक बोलवणार आहोत आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर शोला सुरुवात करण्याआधी आपण पाहूया सेट कसा लागलाय तो. चला हळूच हळूच हळूच. वा 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 वा, क्या बात आहे, वा. हा एकच नंबर आपल्याला सेट लागलेला आहे, वा. आणि ग्राफिक डिझायनरने सुद्धा किती छान आपल्याला लिहून दिलेलं आहे. सहज पॉडकास्ट, तर चला बस. ए इकडे, हा, हे नाव पूर्ण का नाही? अरे डिझायनरला पैसे दिले नाही म्हणून त्याने केलं नाही. हे बघ, ही फालतू कारण मला देऊ नकोस, 5 मिनिटात पाहुणे येणार आहेत आता. मग काढ पैसे, काढ ना. नाहीत ना पैसे. अरे कसला भिकारी पडू सर आपला, चल. आय लव कुठून कुठून येतात पाहुणे येणार आहेत. तर पाहुणे आलेत का? वा छान, आपला पाहुणे आलेले आहेत. मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आपल्या या सहज पॉडकास्ट. तर चला बसूया आणि चला बोलूया या शो मध्ये. तर आपल्या सोबत आहेत सर्वोच्च कोटीचे नेते, एकमेव युवा नेतृत्व शेटे साहेब. मी मनापासून स्वागत करतो माननीय शेटे साहेबांचं. तर मी स्वागत करतो माननीय नगरसेवक शेटे साहेबांचं. साहेब, काही चुकतंय का? व्हेरी रॉंग. तुम्ही जे काही चांगलं केलं नाही राव. काय? कार्यक्रमाचं नाव ठेवलं चला बसूयात. हो, आणि समोर ठेवले चहाचे कप ठेवलेत. सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे कमालच आहे तुमचा. हो, हे आपल्या पॉडकास्टच्या शोच नाव आहे. बाकी इथे कोणी पीत नाही म्हणजे इन्क्लुडिंग मी. काय सांगता? हो म्हणजे एवढी बिलकुल नाही. एवढी तरी, लिटिल लिटिल तरी. अजिबात नाही. तुमचा जगून अजिबात उपयोग नाही. काय? अरे काय उपयोग आहे जर तुम्ही लिटिल लिटिल पण घेत नाही म्हटल्यानंतर. तुम्ही आर्टिस्ट आहेत ना? तुम्ही जर आमच्या फील्ड मध्ये असले असते ना तर आमच्या सगळ्यासाठी म्हणजे पॉलिटिशियन मध्ये आहेत ना तुम्ही, असे आयडल झाले असता. आयडल पण टिकले पण नसता बरं का? तुम्ही म्हणूनच इतकी वर्ष टिकला तोटता. काय म्हटलं काय? हा, कार्यक्रमाला उशीर होतोय, आपण लगेच सुरुवात करूयात. हा करा का. तर तुमच्या या दीर्घ प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच. तुम्ही या फील्ड मध्ये कसे आलात? व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. वा, लहानपणीची गोष्ट आहे माझ्या. वा, तर काय झालं? आमच्या घरचे अति उत्साह, लय प्रेम, माझा बाबड्या माझा बाब्या की नाही. त्यांनी काय केलं, पोरग भविष्यामध्ये काय होणार ह्याच्यासाठी अशा आहेत ना वस्तू ठेवल्या. म्हणजे बघा, काजू बदाम ठेवले, छडी ठेवली, दारू ठेवलाय, पैसे ठेवले. म्हणजे जी वस्तू मी उचलल, म्हणजे आता समजा काजू बदाम जर उचलले तर मग काय होणार, मी ताकदवान होणार नाहीतर मग खादाड होणार, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आणि जर पैसे उचलले तर मग मोठा बिझनेसमन होणार. बर. आणि जर दारू उचलली तर मग वाईट नाद लागणार. असं सगळ्या वस्तू ठेवल्या. पण मी बॉर्न टॅलेंटेड माणूस. हो हो, दिसतंय. हा ना, माझं लेकरू काय उचलणार आहे, माझं लेकरू काय उचलणार आहे. पण लेकरू त्यांनी सगळ्याच वस्तू उचलल्या. आमच्या आपण अशी ताळी वाजवली आणि म्हटले माझं पोरग नक्कीच नक्कीच राजकारणात मोठा यशस्वी राजकारणी होणार. मग काय, मग आमचा प्रवास सुरू झाला. लहानपणापासूनच आपल्याला ना लीड करायची सवय, लीड करायची सवय. अरे जिथं वागतो स्पर्धा. काय? ती जी काही स्पर्धा असते ना ती स्पर्धा म्हणू नका, नाटकाची स्पर्धा म्हणू नका. अरे सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो आपण. जिथं गर्दी तिथं आम्ही, म्हणजे मी. वा 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 वा. मग तुम्ही तुमच्या वर्गाचे मॉनिटर पण कधी ना कधी राहिले असणारच. बरोबर ओळखलं. बालवाडी पासून
तर 10वी पर्यंत वर्गाचा मॉनिटर होतो मी. पण हे कसं शक्य आहे? कोणीतरी दुसरा असेलच की. शक्यच होऊ दिलं नाही आपण, ते पॉसिबिलिटीज ठेवली नाही आपण. म्हणजे एखादा पोरगा आलं म्हटलं मला मॉनिटर व्हायचंय, तर त्याला केलाच गाय त्याचा होत म्हणजे लहानपणी थोडा नॉटी. तो मिस्टर नॉटी शेटे साहेब, मी ऐकलंय की 10वीला तुम्हाला काही दिवसांसाठी रस्टिकेट केलं होतं ते लाडू घोटाळा प्रकरणात. खरंय का? तुम्हाला लाडू वाटायला दिले होते वर्गात आणि तुम्ही ते लाडू बाहेर जाऊन विकले. विरोधकांची खेळी आवडली नाही आपल्याला ती. लहान लहान असो, पुढे पुढे नेक्स्ट. मग आम्ही अशी वाटचाल केली की सगळी खेळीच बदलून टाकली आणि झालो मग नगरसेवक. अरे वा वा वा, म्हणजे खरंच फार इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग स्टोरी आहे. तर शेटे साहेब, आता मला सांगा की तुम्ही इतकी वर्ष झाली या एरियावर राज्य करताय, कसं वाटतंय तुम्हाला? चुकीचं बोलताय तुम्ही. हा? काय नाव तुमचं? मोहित मेहर. मोहित मेहर म्हणजे WMM. कसं आहे WMM? आम्ही राज्य केलं बरं का? बरोबर आहे तुमचं, पण ते राज्य केले आणि लोकांच्या मनावर. आमचा स्वभावच आहे ना जनतेची सेवा करणं, धर्मच आहे तो आपला. म्हाताऱ्या कोताऱ्यांची सेवा कर, कुठं गटारीमध्ये जर गाय पडली, बैल पडला, कुत्रा पडलं, मांजर पडलं त्यांना बाहेर काढ, कोणाचा ऍक्सिडेंट झाला तिथं मदत कर, आया बहिणींची मदत कर. आपलं धर्मच आहे एकमेकांना मदत करायचा. हो काय सांगता, हो म्हणूनच कॉलेजमध्ये तुम्हाला आया बहिणींनी कुत्र्यासारखं मारलं होतं का? काय 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 म्हटले? काय म्हणते कोटाई ये? मी होतो तिथे, उचलून उचलून पळून पळून मारलं होतं अक्षरशः, म्हणजे बोलतो लयच मारलं होतं कुत्र्यासारखं. पळून पळून बरोबर आहे, उचलून उचलून खोट आहे. खोट आहे, खोट आहे, तुम्ही म्हणता ते खोट बोलत राहिलेत. अहो व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो बघा माझा मित्र, त्याच्याकडे व्हिडिओ आहे. आलो आलो. आता मला खरं काय झालं ते सांगा. ऍक्च्युअल मध्ये रिअल स्टोरी जरा वेगळीच. आता माझी बाजू पण ऐकली पाहिजे की नाही तुम्ही? बर, काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. काय झालं, त्या ताई अशा उभ्या होत्या, मला वाटलं ताईलाही त्रासिक दिसतात, काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांना. मग मी गेलो त्यांच्याजवळ, त्यांना म्हटलं ताई तुम्हाला जर काही अडचण असेल तर सोडू का कुठं? येते का? असं तुम्ही विचारलं म्हणून तुम्ही कुत्र्यासारखा मार खाल्ला, बरोबर ना? मला सांगा, तुम्ही मला इथं इंटरव्ह्यूला बोलवलंय का अपमान करायला बोलवलं? अपमान करायला? सॉरी, ते जाऊ द्या. जनतेचे काही प्रश्न आहेत तुम्हाला. प्लीज 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 डोंट आस्क अबाउट मॅरेज. अगं भाई, अहो तुम्ही नगरसेवक आहात, सलमान नाही. काय जनतेचा हा प्रश्न आहे तुम्हाला की या वॉर्ड मध्ये प्रगती आणि विकास कधी होणार? आता ते आम्हाला कसं माहित असणार, ते त्यांच्या बापाला जाऊन विचारा ना प्रगती विकास. शेटे साहेब, अहो असे फालतू विनोद करू नका, चपलीने मार खाल आणि ते कॅमेरामध्ये चांगले दिसणार नाही, नाही का? ओके, लेट मी आस्क डिटेल. सो नाउ यू वॉन्ट टू टॉक इन इंग्लिश, सो लेट मी आस्क यू द क्वेश्चन अगेन. व्हॉट प्रोग्रेस डीड यू डू इन युअर वॉर्ड? तेल अहो सांगा. हा ते वा छान मराठीत ना. रस्त्याचं फंड आलं होतं, त्याचं काय केलं? ते खड्डे. हा फंड खड्ड्यात घातले की रस्ता खड्ड्यात घातला? हे बघा काम चालू आहे. कोणतं काम चालू आहे? कुठलं काम चालू आहे? अहो आम्ही रस्त्यावर वावरतो की खड्ड्यात वावरतो हे आम्हाला कळत नाही. बर ते झालं, पाणी प्रश्न तोही तसाच. आता दुष्काळ पडलाय, सगळी झाडं कापून टाकली तुम्ही, सगळीकडे धूळ आहे, श्वसनाचे आजार व्हायला लागलेत लोकांना. बरं लाईटचं काय केलं? रात्री पूर्ण अंधारात वावरतात सगळी लोक. शिक्षणाचं काय? अरे नाही नाही सॉरी सॉरी, तुम्ही शिक्षणाचं तर ते केलं ना, मोठमोठाले संस्थानं काढली तुम्ही. हे बघा तसं काहीच नाहीये, तुम्हाला सांगतो लोकांसाठी बरंच काही करतो आम्ही, मोठमोठाले कार्यक्रम केलेत लोकांसाठी. हे मात्र बरोबर आहे, कार्यक्रम करता की तुम्ही? मोठमोठाले कार्यक्रम करता, मोठमोठाले फ्लेक्स लावता है ना, आमच्याच कडून वर्गणी गोळा करता आणि आमचेच कार्यक्रम करता. साहेब देश असा ह्या असल्या कार्यक्रमांनी बनत नाही, सगळ्यांच्या सहकार्याने बनतो.
सांगा काय केलं तुम्ही आमच्यासाठी आजपर्यंत? काय लावलं रे? सांगा सांगा, तू कोण रे मला उत्तर विचारणार? सामान्य जनता, आणि तुम्हाला उत्तर द्यावंच लागणार, आम्ही जाब विचारणार. तुझं नाव WMM का गेम हे चेंज करा नसं झालं रे मला. बरं चला येतो मी आता. या दोस्ती बरकरार राहेगी. बर पाहिलं हे निघून गेले. पण थांबा, तुम्ही जाऊ नका, थोडस बोलायचंय. हे असे लोक, हे असे नेते तुम्हाला हिंदू मुसलमान मध्ये अडकवतील, फालतू डिबेट्स मध्ये अडकवतील, दादागिरी करून तुम्हाला दडपवण्याचाही प्रयत्न करतील. पण तुम्ही जाब विचारत राहायचंय. विकास, प्रगती आणि अशा इम्पॉर्टंट मुद्द्यांवरून कधीच हटायचं नाहीये, कारण आपल्याकडे वोट ही सर्वात मोठी ताकद आहे. आणि त्यामुळे योग्य व्यक्तीला मत द्या आणि जाब विचारत राहा. आणि जाता जाता जर तुम्हाला हे आजचा आमचं शो आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.